नमस्कार, मी विशाल, महाराष्ट्र टाइम्स वनच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पुणे नाशिक महामार्गावर झाल्या होत्या झाडांच्या कत्तली. झाडांचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्याचे हरित लवादाचे आदेश. एका झाडाच्या बदल्यात 10 झाडं लावण्याचा संबंधित कंपनीला आदेश. देवेंद्रजींच्या माध्यमातून मला त्रास झाला, पुरावेही जमवले. जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे या चरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात खडसेंनी केली खदखद व्यक्त. पक्षाच्या नेत्याकडून न्याय मिळेपर्यंत लढणार नाथाभाऊ. नगरच्या संगमनेरात माजी सैनिक कल्याण समितीची स्थापना. आजी माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सैनिक कल्याण समिती करणार उत्तर नगर जिल्ह्यात काम. बुलढाण्याच्या शेलू बोसा येथील नदीला महापूर. एका तासात सिंदखेडा राजात पाणीच पाणी. पावसामुळे सोयाबीन कपाशी पिकांना मोठा धोका. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील पीक नुकसान भरपाईसाठी आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी संजय यादव यांना दिले निवेदन. धुळ्यात कोविड सेंटरचा भोंगळ कारभारचा वाट्यावर. निगेटिव्ह महिलेच्या घरी कोविड सेंटरचा पोहोचला ताफा. सदर प्रकरणाची चौकशी करा, नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा प्रहारचा इशारा. पाहूयात आता सविस्तर बातमीपत्र.